गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्याही चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। आपल्या प्रवचनमालेच्या दुसरे आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांनाही वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। विवेक चूडामणी आणि
त्याचा त्या ग्रंथातील श्लोक क्रमांक 205 ते 210 असं एक साधारण 6 श्लोकांचा अभ्यास मागच्या वेळेला आपला झाला. माया किंवा उपाधी म्हणूया आपण त्याला, ही अनादि असल्यामुळे मला मोक्ष कसा मिळेल असा शिष्याचा प्रश्न. आणि त्या प्रश्नाच्या उत्तरार्थ आचार्य असं प्रतिपादन करतात आहे की आत्मज्ञान हाच केवळ फक्त मुक्तीचा उपाय आहे. केवळ शब्द महत्त्वाचा, आत्मज्ञान हाच मुक्तीचा उपाय आहे. आणि हे सांगणारे श्लोक क्रमांक 196 ते श्लोक क्रमांक 208 असा हा गट आपल्यासमोर आहे. आणि त्याच्यामध्ये आचार्य मुक्तीसाठी म्हणून आत्मज्ञानाचं प्रतिपादन करतायत. आता मागील बुधवारी आपण, मागच्या आठवड्यात आपण बघितलं होतं की ब्रह्माच्या आणि जीवात्म्याच्या ऐक्याचं जे ज्ञान आहे त्याला इथला ग्रंथातला शब्द वापरायचा झाला तर ब्रह्मात्मैकत्व विज्ञानम. आणि तेच खरं यथार्थ ज्ञान आहे आणि जे श्रुतीला संमत आहे असं प्रतिपादन आचार्यांनी श्लोक 204 मध्ये केलं होतं असं आपण बघितलं. श्रुती संमत आहे. आचार्य सुद्धा श्रुती शुद्ध मराठीत म्हणा सायटेशन शिष्याला उपदेश करतात. मी म्हणतो म्हणून नव्हे, श्रुती हेच सांगते. त्याच्यामुळे अज्ञानी विकारी परिच्छिन्न असा असलेला जो जीव आहे तो ज्ञानरूप निर्विकार व्यापक असं जे ब्रह्म आहे असं जेव्हा शास्त्र संत सद्गुरु सांगतात, आचार्य सांगतात आहेत, श्रुती तेच सांगते आहे असं आचार्य म्हणतात की ते श्रुती संमत आहे. आपला अनुभव काय आहे? मी जीवभाव घट्ट धरून बसलेला असल्यामुळे मी अज्ञानी आहे, मी विकारी आहे, मी परिच्छिन्न आहे, मी देशकालानी मर्यादित आहे इत्यादी. आणि शास्त्र संत सद्गुरु काय सांगतात की अरे तू निर्विकार आहेस, तू ज्ञानरूप आहेस, तू व्यापक ब्रह्म आहेस. म्हणजे माझा जीव म्हणून असलेला अनुभव आणि शास्त्र संत सद्गुरु जे सांगतात ते केवढी मोठी दरी आहे. आणि मग त्यातनं एक लक्षात येतं की जीव या पदार्थातील एक असा घटक की जो अज्ञानाला विकारीपणाला परिच्छिन्नतेला जे जे शब्द मगाशी आपण आता वापरले त्याला कारणीभूत आहे. कारण माझा अनुभव असा आहे, शास्त्र असं सांगत आहे, याचा अर्थ जो मी जीवभाव आहे किंवा जीव नावाचा पदार्थ आहे की ज्याच्यामुळे मी अज्ञानी आहे, ज्याच्यामुळे मला विकारता प्राप्त झाली आहे, ज्याच्यामुळे मला परिच्छिन्नता प्राप्त झाली, त्याला कारणीभूत असलेला तो जो घटक आहे त्याला वेगळं काढल्याशिवाय, त्याला पृथक केल्याशिवाय, त्याचा त्याग केल्याशिवाय, आणि ते त्याग याचा अर्थ निराश असा होतो, त्याचा निराश केल्याशिवाय जे वेगळं उरतं ते ब्रह्म, ज्याचं वर्णन आता आपण सांगितलं की ते व्यापक आहे, ते निर्विकार आहे, हे असं आपल्याला कळणार नाही हा मुद्दा सुरू. कारण माझा अनुभव आणि शास्त्राचं प्रतिपादन ह्याच्यात जी एक दरी, ती जर दरी उल्लंघायची असेल, आणि मग याला शास्त्रामध्ये फार मोठं नाव आहे,
भागत्याग लक्षणा म्हणतात, जहद अजहद लक्षणा म्हणतात. फार मोठं नाव उल्लेख केला आहे, तर थोडंसं बघू, नाही तर विषय नाही आपला तो. पण जेव्हा एखादं वाक्य असतं, पद असतं, त्याच्या वाच्यार्थामधला काही भाग आपण ग्रहण करून काही भागाचा त्याग करतो, जे मी आत्ता बोललो सगळं, काही भागाचा आपण त्याग करतो आहे, काही भागाचा स्वीकार करतो आहे, तेव्हा जी लक्षणा होते तेव्हा तिला जहत अजहत किंवा भागत्याग लक्षणा म्हणतात. बरं, लक्षणा म्हणजे तरी काय? हे काय नवीनच प्रकरण उद्भवलं मध्येच असं वाटू शकतं. तर शब्दबोध आहे, शब्दानी जो होतो बोध त्या पदाचा, तो जो होणारा बोध आहे तो जेव्हा व्यवहाराशी प्रतिकूल असतो तेव्हा त्या पदाचा अर्थ लावण्याची जी प्रक्रिया असते तिला लक्षण असं म्हणतात. सोपं झालं, शब्दच कठीण असतात, बाकी काही नाही, एकदा अर्थ कळला. कारण व्यावहारिक ज्ञान काय आहे माझं? मी जीव आहे, म्हणजे मी अज्ञानी आहे, मी विकारी आहे, सगळं सगळं मगाशी जे बोललो, परिच्छिन्न आहे, मर्यादित आहे, देशकालम अल्पज्ञ आहे इत्यादी, हा माझा व्यवहारातला अनुभव आहे. ह्याच्याशी प्रतिकूल ते वाक्य आहे, आणि म्हणून मग त्याची लक्षणा करून घ्यावी लागते. की आपल्या थोडक्यात आपल्या चालू संदर्भामध्ये जर बोलायचं झालं, तर ही जी आपण आत्ता भागत्याग लक्षणावर बोललो त्याच्यामध्ये कशाचा तरी स्वीकार करायचा आणि कशाचा तरी त्याग करायचा आहे असं आपण आत्ता बोललो. मग कशाचा त्याग करायचा, काय स्वीकारायचं, म्हणजे आपल्याला जीवब्रह्मैक्य ज्ञान होईल, विषय आपला तो सुरू आहे. आणि ही जी ब्रह्मात्मैक्य ज्ञानाची हीच प्रक्रिया आचार्यांनी श्लोक 205 ते 207 त्याच्यामध्ये स्पष्ट केली आहे. झालेलाच अभ्यास आहे बरं का आपला, लक्षात आलं असेलच, अभ्यास झालेलाच आहे. फक्त काय नेमकं त्याच्या पाठीमागे शास्त्रीय बैठक काय आहे, प्रक्रिया काय आहे, आचार्य काय सांगतात आहेत, श्रुती संमत आहे म्हणजे नेमकं काय आहे ते आपण बघतो. कारण आचार्यांनी काय सांगितलं, जे जड आहे, जे अनात्म आहे, जे कल्पित आहे, आणि त्या कल्पिताचा अर्थ मिथ्या, त्याचा त्याग करायचा, ते वेगळं काढायचं, आणि मग जे उरतं चेतन तत्व आत्म सत्य ते स्वीकारायचं. आणि असं केलं असता, या ग्रंथातले शब्द वापरून घेऊ, प्रत्यगात्म्याच्या अद्वयानंद रूपाने स्पष्टपणे साक्षात्कार होतो. एक फार मोठं आपण काय म्हणूया, एक प्रक्रिया शिकतो आहोत या ग्रंथाच्या निमित्ताने. आत्मज्ञान खूप वेळा आपण ऐकलंय, ब्रह्मज्ञान, हे सगळं माहितीच असतं आपल्याला. नवीन अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी तर नवीन तसं काही नसतं, पण एक असा विलक्षण काहीतरी मुद्दा पुढे घेऊन जातो की अरे असा विचार कधी केला नव्हता, की कारण अखंड काहीतरी करण्याची वृत्ती असल्यामुळे, प्रचंड कर्मशीलता असल्यामुळे ही चिंतनशीलता कमी पडते. आणि चिंतनशीलता मला असं सांगते की खरं करायचं काही असेल तर हे एवढं फक्त बाजूला काढायचं जे अनात्मा आहे, जे आचार्यांनी त्या श्लोकामध्ये सांगितलंय, म्हणून आपण त्याचा विचार करतो. जे मिथ्य आहे, जे जड आहे, अनात्मा आहे, ते फक्त बाजूला काढायचं आहे. त्याच्या बाकी आत्मज्ञानासाठी, ब्रह्मज्ञानासाठी वेगळं काही करावंच लागत नाही. का? कारण ते नित्यप्राप्त आहे. आत्ता ह्या क्षणी सुद्धा मी ब्रह्मच आहे, मी नेहमीच बोलतो. किती छान वाटतं की नाही, नुसते विचारानेच किती छान वाटतं आपल्या सर्वांना. पण हे आपण सध्या श्रद्धेने स्वीकारलंय, कारण शास्त्र सांगताय, सद्गुरू सांगतायत, संत सांगतायत, अनुभव नाही आहे अजून. का? ते आपण आत्ता जे बोललो, जे वेगळं काढायला हवं आहे ते अजून काढलेलं नाही, त्याला घट्ट धरून बसलो आहे.
आसक्ती म्हणतात वगैरे इत्यादी. आणि ते वेगळं काढणं यालाच वैराग्य म्हणतात. दुसरं काय आहे वैराग्य? वैराग्य म्हणजे दुसरं काय? आणि ते वेगळं काढणं म्हणजे चित्तातून, अंतःकरणातून जे घट्ट धरून ठेवलेलं आहे अखंड प्रचंड आसक्ती, ती काढायची आहे. झाला मागच्याला विचार, ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय, ते सत्यत्वाचं विष काढायचं आहे. कारण आपण प्रापंचिक आहोत, वस्तुत्याग आपल्याला बहुतांश प्रमाणात जमणार नाही. थोडंसं साबळून बोलूया, अनेक गोष्टी जमू शकतो पण काही गोष्टी राहणारच आहे आपण प्रापंचिक आहोत. मग वेगळं काढायचं म्हणजे काय करायचं आहे? संगत्याग. परमपूज्य काकांनी छान दोन शब्द आपल्या समोर ठेवले, वस्तुत्याग संगत्याग. संन्यासी करतात तो वस्तुत्याग, ते सगळं सोडूनच निघून जातात. आपल्याला संगत्याग करायचा. मागच्या वेळेला आपण ती ओळीचा विचार केला होता की जैसा किडाळाचा दोष जाय तरी पंधरे तेची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प रूपी. माऊली म्हणते 6वा अध्याय, काय करायचं आहे? जैसे किडाळाचा दोष जाय तरी पंधरे तेची होय. पंधरे आपण बोललो होतो मागच्या त्यावेळेच्या सोन्याचा भाव, शुद्ध सोनं 24 कॅरेट गोल्ड शुद्ध मराठी. काय करावं लागतं? सोनं सोनं आहे, फक्त त्याच्यात की किडाळ शिरलाय तो दोष. तसं आपल्यामध्ये भागत्याग लक्षणाबद्दल आपण जसं बोललो की करायचं काय, म्हणजे कृतिशीलता ज्याला म्हणतात किंवा साधनेचा जो प्रांत आहे तो एवढाच आहे फक्त. कारण आत्मज्ञानाचा अनुभव आणून देणारं एकही साधन या जगात नाही. ऐकलंय आपण आता हे वाक्य नाही की आपल्याला की धक्का बसत नाही, सगळी अज्ञान निवृत्तीची साधनं आहेत, सिद्धांत आहे. म्हणजे तरी नेमकं काय? तर हे सगळं आपण आत्ता जे बोलू, जे अनात्म आहे, जे जड आहे, जे मिथ्या आहे, ते बाजूला सारण्याचा कार्यक्रम साध्या भाषेत म्हणजे साधना. आणि कोशांचा विचार सुरू असल्यामुळे आपण जर प्रस्तुत विषयाला धरून बोलायचं म्हटलं तर विज्ञानमय कोशाचा त्याग म्हणजे निरास म्हणून तो करण्यासाठी आचार्य श्लोक क्रमांक 208 मध्ये सांगतात. कारण काय आहे? तो विज्ञानमय कोश विकारी आहे, तो जड आहे, तो परिच्छिन्न आहे, तो दृश्य आहे, तो कधी भासतो तर कधी भासत नाही. ग्रंथातला शब्द आहे व्यभिचारी आहे, भासतो आणि भासत नाही, व्यभिचारी आहे म्हणजे तो बदलणारा आहे, त्याच्यात बदल होतात त्याला व्यभिचारी असं म्हणतात. विकारी दुसऱ्या भाषेमध्ये विकार आहे, बदल हा विकार आहे. आणि त्यामुळे असा हा अनित्य असलेला विज्ञानमय कोश आत्मा किंवा ब्रह्म असणे शक्य नाही. थोडक्यामध्ये हा विचार पूर्ण आपला झाला. आणि मग पुढे श्लोक क्रमांक 209 ते 213 हा जो गट आहे, या गटामध्ये शेवटचा म्हणजे आनंदमय कोशाचा विचार स्पष्ट केला, ज्याचा विचार गेल्या सोमवारी झाला. आता या आनंदमय कोशाची आचार्यांनी अतिशय एक सुंदर आणि लयबद्ध व्याख्या आपल्यासमोर ठेवली, जी आपण बघितली मागच्या. लयबद्ध काय म्हणतात? आनंद प्रतिबिंब चुंबित तनुः तमोजृंभिता वृत्ती स्यात आनंदमय. आनंद प्रतिबिंब चुंबित तनुः तमोजृंभिता वृत्ती स्यात आनंदमय अशी व्याख्या केली अक्षरशः आचार्याने. स्यात होय याला म्हणतात आनंदमय कोश. काय याच्यामध्ये जृंभित हा जो शब्द आलेला आहे त्याचे अनेक अर्थ आहे. आनंद प्रतिबिंब चुंबित तनुः हा एक पूर्ण शब्द त्यांनी घेतला आणि पुढे तमोजृंभिता वृत्ती. जृंभित हा जो संस्कृत शब्द आहे त्याचे अनेक अर्थ आहे, पण त्यातला व्यापलेला किंवा मोकळ केलेला, उघडा, विस्तारलेला
या शब्दांमध्ये जो आशय व्यक्त होतो म्हणजेच थोडक्यात परिणामरूपी, आणि हाच अर्थ इथे केलेला आहे. काय केलेला आहे? तमोगुणाचं अविद्या परिणामरूपी तमो जृंभिता परिणामरूपी व्यापलेला, मोकळा झालेला, त्या निमित्ताने विस्तारलेला. कशाच्या निमित्ताने? आनंद प्रतिबिंब चुंबित तनु. की जागृतीमध्ये व स्वप्नामध्ये, ज्याला इथे छान शब्द वापरले आहे, इष्टदर्शनरूप म्हणजे काय? इष्ट म्हणजे माझे आवडते, माझे प्रिय गोष्टी, त्यांचं नुसत्या दर्शनाने होणारा आनंद झाला. सोमवारी भरपूर विचार करून झाला, त्याला प्रिय म्हणतात. इष्ट लाभरूपला मोद म्हणतात, इष्ट भोगरूपला प्रमोद म्हणतात. हे झालं जागृतीचं आणि स्वप्नकाळचा अनुभव. पण सुषुप्तीमध्ये अंतःकरणासहित सर्व विरोधी वृत्तींचा लय झाल्यामुळे, तसे शब्द वापरले तिथे, म्हणजे त्याला शुद्ध मराठीत निगेटिव्ह आनंद असं म्हणतात, नकारात्मक आनंद. का? कारण दुःख देणार अंतःकरण शांत झालेलं असतं, म्हणून सुख. म्हणून तिथे म्हटलंय की अंतःकरणासहित सर्व विरोधी वृत्तींचा लय झाल्यामुळे अतिशय तीव्रतेने स्फुरण होणारा, अनुभवास येणारा आनंदमय कोश, अशी त्याची सगळी लक्षणं आपण सोमवारच्या सत्रामध्ये बघितली होती. आता आजच्या विषयाकडे वळताना, अभ्यासाच्या आपल्यासमोर श्लोक क्रमांक 211 आहे, तो मी वाचतो. 211 क्रमांकाचा श्लोक आहे. आनंदमय कोशाचाच आपला विषय सुरू आहे. 213 पर्यंत मी जसं मगाशी म्हणालो, तिथे हा विषय आता पंचकोशांचा समाप्त होणार आहे. नैवायमानंदमयः परात्मा सोपाधिकत्वात् प्रकृतेर्विकारात् कार्यत्व हेतु सुकृत क्रियाया विकार संघात समाहितत्वात्, असा 211 क्रमांकाचा श्लोक. आणि त्याचा अर्थ या ग्रंथामध्ये असा केलेला आहे की हा आनंदमय कोश कंसात दिलाय, प्रिय मोद प्रमोदया, हा उपाधीने युक्त आहे. काय म्हणलं? उपाधीने हा युक्त आहे, अविद्येचा परिणाम आहे, पुण्यकर्माचं कार्य आहे, आणि अन्नमयादी हे विकार या समूहाच्या अगदी अधीन आहे, म्हणून तो परमात्मा नाही. थोडक्यात आनंदमय कोश ही अनात्मा आहे, परमात्मा नाही, हे कारणांसह सांगितलं 211 क्रमांकाचा श्लोक. आता आपण पाहतो आहोत की या ग्रंथाची काय म्हणू, एकंदर रचनाच अशी आहे की पंचकोशांचं वर्णन आचार्य करतात, त्याची लक्षणं सांगतात, कधी त्याची व्याख्या सुद्धा करतात, आणि शेवटी तो कोश अनात्म कसा आहे, म्हणजेच तो कोश आत्म कसा नाही, हे समजावून सांगतात. अगदी त्या पद्धतीप्रमाणे आनंदमय कोश आपण मागच्याला अभ्यासला, पण आता या श्लोकात काय सांगतात आहे, भावार्थ काय आहे, की इतर कोशांप्रमाणेच आनंदमय कोश हाही अनात्म कसा आहे, आणि त्याचमुळे तो परमात्मा कसं किंवा परमात्म कसा नाही, आत्म कसा नाही, ब्रह्म कसा नाही, हे कारणांसह समजून सांगितलेलं आहे आपल्याला या श्लोकामध्ये. आता या श्लोकामध्ये उपाधीने युक्त असा शब्द आलेला आहे. या तो आत्म का नाही याची कारणं सांगताना जी लक्षणं आधीच्या श्लोकांमध्ये मांडणी केली आचार्यांनी, त्याच लक्षणांचा तो उपयोग करून आपल्याला सांगतात आहेत की काय. सर्वप्रथम काय सांगितलं? आनंदमय कोश, शेवटचा कोश. पण काय आहे? उपाधीने युक्त आहे. म्हणजे काय नेमकं? जसं आपल्याला आपण विज्ञानमय कोशाच्या वेळेला आपण अभ्यास केला की जशी बुद्धी म्हणजे बुद्धिवृत्ती म्हणूया ही उपाधी आहे,
बुद्धी ही उपाधी आहे, आत्म्याची उपाधी आहे. अनेक वेळा आपण ऐकलेलं आहे, माहिती आहे आपल्याला. अंतःकरण म्हणा किंवा बहुतांश वेळेला बुद्धी हाच शब्द तिथे वापरला जातो, ही उपाधी आहे. मग ते त्याचप्रमाणे विचार जर आपण केला तर प्रिय, प्रियमध्ये मगाशी जो अर्थ आपण बघितला ना की इष्ट दर्शन रूप, तर ते प्रियमध्ये इष्ट दर्शन रूपच फक्त येतं असा नव्हे. मला ज्या गोष्टी प्रिय आहेत म्हणजे त्या दर्शनात जरी माझ्या नसल्या तरी माझ्या अंतःकरणात ठाण मांडून बसलेल्या असतात, त्याला प्रियच म्हणतात. इष्ट दर्शन रूप हा त्याचा एक भाग झाला. कधी कधी माझ्या प्रिय गोष्टीचं मला दर्शन झालं म्हणून सुख होतं किंवा स्मरण होतं, आणि कधी कधी ती दर्शनात नसली तरी स्मरण होतं. का? कारण ती अंतःकरणात ठाण मांडून बसली आहे. आणि आणि विचार केला तर नुसत्या विचाराने पण सुख होतंच, त्या थोड्याशा प्रमाणात होईना, कारण माझी अत्यंत प्रिय व्यक्ती किंवा वस्तू. थोडक्यामध्ये प्रिय, मोद व प्रमोद या धर्माने युक्त अशी अंतर्मुख वृत्ती, आनंदमय कोशाची व्याख्या आपण शिकलो मागच्या वेळेला. आनंदमय कोश उपाधीने युक्त कसा आहे आपण पुन्हा बघतो आहोत. तो सोपाधिक कसा आहे, अगदी अजून शास्त्रीय शब्द वापरायचा झालं, पण प्रिय मोद प्रमोद या धर्मानी युक्त असलेली ती अंतर्मुख वृत्ती जरी असली तरी ती या धर्माने ती युक्त आहे. कदाचित विचार केला तर त्याला चित्त पण म्हणता येऊ शकतं, कारण अवधारण करणं हे चित्ताचं काम आहे. आणि मी जसं म्हणालो प्रिय अवधारण करून ठेवते ना ते चित्तामध्ये, आपण म्हणतो ना एखादा चित्तामध्ये विषय घट्ट तेव्हा आपण चित्त शब्दच वापरतो, बुद्धी नाही म्हणत, मन नाही म्हणत. काय बिघडत नाही फारसं, सहज एक विचार येऊन गेला मनामध्ये की त्याला चित्तसुद्धा म्हणता येईल त्या वृत्तीला. पण ही जी वृत्ती आहे जिचा धर्म प्रिय मोद आणि प्रमोद असं वर्णन सगळं केलेलं आहे, ती अंतर्मुख जरी असली तरी ती वृत्ती आहे, आणि म्हणून ती आनंदमय कोशाची काय आहे, उपाधी आहे. कल्पना करू शकतो आपण की आता आपण खूप आतमध्ये आलेलो आहोत, सगळ्यात शेवटचा कोश जो म्हटलं तर हाच आहे. इतर कोशांच्या ज्या वृत्ती आहेत, बुद्धिवृत्ती मनोवृत्ती इत्यादी यांचा विचार केला तर मुख कुठे वळलेला आहे, बाहेर. या वृत्तीचं मुख वळलेलं आहे आत, म्हणून त्याला अंतर्मुख म्हटलेलं आहे, कारण ती अंतर्मुख झाल्याशिवाय अनुभव नाही आहे सुखाचा आनंदाचा. म्हणून पण असं जरी असलं तरी ती उपाधीच आहे, आणि ती उपाधी आहे याचा अर्थ आनंदमय कोश सोपाधिक आहे. सोपाधिक उपाधीसह समजतं आपल्याला, सोपं आहे. आणि म्हणूनच तो निरुपाधिक आत्मा असणं शक्य नाही. आणि अजून बारकावा यातला बघायचा झाला तर त्या शब्दातच आहे खरं विचार केला तर काय, आनंदमय हा जो मय हा जो प्रत्यय आहे ना, हा मय प्रत्यय वापरून त्याचं सोपाधिकत्वच सुचवलेलं आहे. अन्यथा त्याला आनंदच म्हटलं असतं हो नुसतं, म्हटलं का त्याला आनंद नाही, आनंदमय. आपण म्हणतो ना एखादी गोष्ट खूप सुखमय आहे, दुःखमय आहे, म्हणजे काय, काहीतरी त्याला उपाधी आहे ना. जी गोष्ट आहे जी दुःखमय आहे जी सुखमय आहे, किंवा अजून अनेक गोष्ट शब्दांना आपण मय प्रत्यय लावू शकतो, पण त्या मय प्रत्ययामुळे ते सोपाधिक आहे हे सुचवलं जात आहे. आणि नाही तर त्याला नुसतं आनंद म्हटलं असतं, पण मय हा प्रत्यय लागला, त्याला उपाधी आहे, आणि त्याला उपाधी असल्यामुळे उपाधीशिवाय तो सिद्धच होत नसल्यामुळे दुसऱ्या भाषेमध्ये, कारण त्याची व्याख्याच ती आहे, तो निरुपाधिक आत्मा असणं शक्यच नाही. हा आहे आनंदमय कोश उपाधीने युक्त आहे याचा अर्थ.
पुढे म्हणतात की तो अविद्येचा परिणाम आहे. अविद्येचा परिणाम. आता पुन्हा आनंदमय कोशाचं आपलं स्वरूप तर आपण शिकलोच आहे, दोनच दिवसांपूर्वी शिकलो आहे, त्यामुळे लक्षात असं आहे असं गृहीत धरायला काही हरकत नाही. तर आनंदमय कोश अविद्येचा परिणाम कसा, तर तो वृत्ती रूपाने अविद्येचा परिणाम. कारण त्या वृत्तीबद्दल आपण आत्ता बोललो, जी त्याची उपाधी पण आहे, ती अंतर्मुख होते तेव्हाच त्याचा आनंदमय कोशातला जो आनंदाचा भाग आहे त्याचा अनुभव येतो इत्यादी. पण ही जी वृत्ती आहे त्या वृत्ती रूपाने आनंदमय कोश हा अविद्येचा परिणाम आहे. आणि अविद्येचा परिणाम आहे म्हणजेच ते प्रकृतीचं कार्य आहे. कारण शेवटी वृत्ती कशाची आहे, अंतःकरणाची वृत्ती आहे की नाही, त्याला अंतःकरण वृत्ती असंच म्हणतात की नाही. मग अंतःकरण कशाचं बनलेलं आहे, झालं सोमवारच्या सत्रामध्ये त्याचा सुद्धा विचार करून झाला आपला, की ईश्वर जेव्हा ही सृष्टी उत्पन्न करतो तेव्हा त्याच्या संकल्पाचा भाग म्हणून माया हे तमोगुण प्रधान होते. आणि या तमोगुण प्रधान मायेपासून जे पाच महाभूत तयार होतात आणि त्या पंच महाभूतांचं पंचीकरण होण्याच्या आधी त्याला तन्मात्रा असं म्हणतात. तन्मात्रा आपण शिकलोय भगवद्गीते ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना, तत्मात्र केवळ तेच म्हणजे काय, शुद्ध स्वरूप. त्या अपंचीकृत पंचमहाभूतांच्या मिलित सत्वगुणापासून म्हणजे सत्वांशापासून अंतःकरण म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार तयार होतात. पाच महाभूतांमधला जो सत्वांश आहे तो एकत्र केला जातो मिलित्वन. त्याच्यापासून अंतःकरण उत्पन्न होतं म्हणून ते सत्व गुणापासून होतं म्हणून ते ज्ञानास हेतू आहे शास्त्राची भाषा. आणि म्हणूनच सर्व भूतांच्या गुणास अंतःकरण जाणतं आपलं. बरं, आपलं माहिती आहे पहिलं आकाश, पहिलं भूत आहे आकाश, आत्मान आकाश संभूत. मग त्याचा काय गुण आहे, त्याचा शब्द नाव हा त्याचा गुण आहे. मग आकाशात वायू, वायूमध्ये त्याचा स्वतःचा गुण आहे आणि आकाशाचा शब्द गुण पण आहे स्पर्श. या पद्धतीने हे जे पाच महाभूतांची निर्मिती होते त्या त्या महाभूतामध्ये स्वतःचा गुण असतो आणि कारणाचे सुद्धा गुण त्याच्यामध्ये असतात. पण थोडक्यामध्ये या भूतांची जी गुण आहेत त्याला अंतःकरण जाणतं की नाही आपलं, त्याला आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो, त्याच्या माध्यमातून आपण जाणतो की नाही, पण जाणणारं शेवटी काय अंतःकरण आहे. आणि थोडक्यात आपण काय पाहतोय, अंतःकरण हे प्रकृतीचं कार्य कसं आहे, अविद्येचा परिणाम कसा आहे. अविद्या म्हणजे प्रकृती माया. थोडस कार्यभेदानी मायेची नाव आहेत बरं काही. व्यष्टीच्या पातळीवर अविद्या, समष्टीच्या पातळीवर माया. या जगाची निर्मिती करायला लागली प्रकृती, त्याच्या आधी गुणसाम्य अवस्थेमध्ये अव्यक्त, नावं बदलतात आहे माया. आणि या प्रकृतीपासून अंतःकरणाची निर्मिती आहे आणि या अंतःकरणाच्या परिणामास वृत्ती असं म्हणतात. आपण बऱ्याच वेळा ते बघितलं, त्याचा बऱ्याच वेळा आपण अभ्यास पण केला. अंतःकरणाचा जो परिणाम त्याच्या वृत्ती असं म्हणतात आणि म्हणून अविद्येचा परिणाम किंवा प्रकृतीचं कार्य असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. कारण आपण वृत्तीबद्दल बोलतो आहोत ना, तिला काय म्हटलं इथे, आपण तो शब्द समजून घेतो आहोत. अविद्येचा परिणाम आहे वृत्ती किंवा प्रकृतीचं कार्य आहे म्हणजे काय, त्याच्यासाठी सगळी मांडणी केली. इट इज अ प्रॉडक्ट ऑफ ऑर द फंक्शन ऑफ
अविद्येचं परिणाम, प्रकृतीचं कार्य, आणि एक वेदांताचा सिद्धांत नेहमीसाठी लक्षात ठेवायचा, काय जे कशाचही कार्य असतं ते अनात्म असतं। फार सुंदर सिद्धांत आहे। काय सिद्धांत आहे? जे कशाचंही कार्य असतं, कशाचा विषयच नाही आहे, जे कशाचंही कार्य असतं ते अनात्म असत। कारण जे कार्य आहे त्याला कारण आहे असा अर्थ होतो, त्याशिवाय त्याला कार्य म्हणता येत नाही। आता या वृत्ती, वृत्तीचा आपण विचार करतो, कशाचं कार्य आहे? प्रकृतीचं कार्य, अविद्येचं कार्य। म्हणून म्हणजे या यच्छयावत सृष्टीतले, स्थूल सृष्टीतल्या पदार्थांपासून जर आपण मागे 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 गेलो तर कार्यातून कारणात, कार्य ते कारण सुद्धा कशाचं तरी कार्य असतं, मग त्याच्या कारणामध्ये, मग ते कारण पुन्हा कशाचं तरी कार्य असतं, मग त्याच्या कारणामध्ये, असं मागे मागे, जसं मूळ माया, गुणमाया, जडमाया हा जो क्रम सांगितला त्याच्या उलट्या क्रमात, एका अशा ठिकाणी आपण येऊन पोचतो की आता कशाचंच कार्य नाही। आणि अगदी अंतिमता विचार केला तर कशाचं कारणही नाही, पण आता या जगाची उत्पत्ती झालेली आहे ती गृहीत धरून पंचीकरणाची मांडणी असते, अन्यथा आपल्याला माहिती आहे की अंतिम वाद आहे तो अजातवादच आहे परमार्थ। तो आत्ता आपल्याला आणायचा नाही इथे, पण एका अशा ठिकाणी, अंतिम ठिकाणी आपण जाऊन पोचतो की जे कशाचंच कार्य नाही। आणि सिद्धांत आपल्याला सांगतोय की जे कशाचंही कार्य असतं त्याला अनात्म म्हणतात, ते अनात्मच असतं, सिद्धांत आहे। आणि त्यामुळे आनंदमय कोश जो आपला विषय सुरू आहे तो अनात्म आहे, कारण ते कार्य आहे। आपण आत्ता हे सगळं आत्ता जे शिकलो आपण, ते प्रकृतीचं कार्य आहे, अविद्येचा परिणाम, प्रकृतीचं कार्य। आणि त्यामुळे आनंदमय कोश या सिद्धांताप्रमाणे अनात्म आहे, आणि म्हणजेच अनात्मा आहे म्हणजेच आत्म नव्हे, म्हणजेच तो आत्मा नव्हे, तो ब्रह्म नव्हे, आणि म्हणजेच तो मी नव्हे, हे महत्वाचं सगळ्यात। नाही तर सगळं ब्रह्मजग आता म्हणतात मुसळ केरामध्ये, नाही तर तो आत्मा नाही, तो ब्रह्म नाही, ते येऊ नाही, तेव नाही, मी आहे जसा असायचा तसा, डॉक्टर का म्हणतात तसं, सगळं मुसळ केरा। आणि अशी अनेक मुसळ केरात पडलेली परमार्थामध्ये दिसतात, ब्रह्मजग काकांचं दुसरं वाक्य। कारण हे सगळं माझ्यासाठी, माझ्या स्वतःबद्दल सुरू आहे, लक्षातच राहत। आता पुढे त्याच अजून एक लक्षण सांगितलं की हे पुण्यकर्माचं कार्य, पुण्यकर्माचं कार्य आहे, विकार समूहाच्या अगदी अधीन आहे इत्यादी। आनंदमय कोशाचं लक्षण शिकलो होतो आपण मागच्या वेळी, कारण पुण्यकर्माच्या फलांचा जो समुदाय त्याच्या अधीन आनंदमय कोश आहे। काय वाक्य? पुण्यकर्माच्या फलांचा जो समुदाय, कारण काय शिकलो आपण सोमवारी, आनंदमय कोशाचा जागृती आणि म्हटलं तर काही प्रमाणात स्वप्नामध्ये, जेव्हा अनुकूल वृत्ती निर्माण होते त्या अनुकूल वृत्तीचं कारण काय आहे, तर कुठलं तरी माझं आधीचं पुण्यकर्म फलप्रद झालेलं आहे असं आपण शिकलो। म्हणून पुण्यकर्मांच्या फलांचा जो समुदाय आहे त्याच्या तो अधीन आहे की नाही आनंदमय कोश, त्या थोडक्यात त्याच्यावर अवलंबून आहे का नाही, कारण त्याच्या आनंदमय कोश सिद्धच होणार नाही जागृती आणि स्वप्नामध्ये विशेषतः। आणि सात्विक वृत्तीपासून पुण्योत्पत्ती होते, सात्विक वृत्तीपासून तो सत्वगुण असेल तर मनुष्याला पुण्य करण्याची इच्छा होते का नाही? त्यामुळे असं दिसतं आपल्याला की या आयुष्यामध्ये म्हटलं तर अत्यंत पापी मनुष्य सुद्धा सुख भोगताना दिसतो कधी कधी, का त्याच्या पूर्वपुण्याचं फळ आहे ते। आत्ता तो काय जे काही कर्म करतोय त्याची फळं मिळणारच आहेत त्याला, यथावकाश, त्याच्यातून सुटका कोणाचीच नाही। आता ते दत्तजयंतीच्या गुरुचरित्राचा पारायण आम्ही करतो, त्याच्यामध्ये अनेक अशा कथा येऊन जातात, त्या ब्रह्मराक्षसाच्या कथा आणि याच्या कथा, त्याच्यामध्ये त्यांना पूर्वीचे जन्म आठवतात, कोणीतरी असा पुण्यात्मा महात्मा त्यांना भेटतो,
आणि त्या महात्म्याच्या पुण्य सहवासामुळे त्या ब्रह्मराक्षसाला आपले असे जुने जन्म आठवतो. मग त्याला काहीतरी आठवतं की हा 25 जन्मापूर्वी मी असं काहीतरी एक सत्कृत्य केलं होतं, बाकी दुष्कृत्यच केली, म्हणून तर 25 वर्ष ब्रह्मराक्षसाचा जन्म आहे, पण काहीतरी सत्कृत्य केलं होतं आणि तेव्हा मला त्या कोणीतरी असं सांगितलं होतं की 25 जन्मानंतर असा कोणीतरी पुण्यात्मा तुला भेटेल आणि मग तुझ्या उद्धाराची सोय होईल. हे कथा आपल्याला हे शिकवतात, कारण एखादा मनुष्य आपण म्हणतो ना की दुर्जन आहे, पापी आहे, म्हणजे तो काही अखंड त्याचा तमोगुण आणि रजोगुणच वर असतो असं नाही, एखाद्यास कधी कधी त्याचाही सत्वगुण वर येऊ शकतो ना, त्या सत्वगुणातून एखादं चांगलं कर्म त्याच्याकडून घडू शकतो. मुद्दा, सात्विक वृत्तीपासून पुण्योत्पत्ती होते आणि अशा सत्वजन्य ज्याला म्हणतात, म्हणजे सत्वगुणातून निर्माण झालेलं पुण्यकर्माचं जे उत्तम फल मिळालं की मनुष्याला सुखप्राप्त होतं. आणि या सुखप्राप्त होण्याची काय म्हणूया प्रक्रिया आपण बघितली, काय होतं जागृत अवस्थेत ती अंतःकरण वृत्ती अंतर्मुख होते आणि मग ती वृत्ती अंतर्मुख होते म्हणजे तरी नेमकं काय होतं किंवा त्याचा परिणाम काय होतो, तो वृत्तीस्थ आपला जो चिदाभास आहे तो कुटस्थ चैतन्यात विलीन झाल्याने सुखाचा अनुभव येतो. चिदाभास संकल्पना आपल्या सर्वांना आता चांगली माहिती आहे, जीव पण संकल्पना माहिती आहे. तर त्या चिदाभासातला जो म्हणजे ती जी वृत्तीस्थ चिदाभास जो आहे, त्या वृत्तीमध्ये चिदाभास जो आहे तो त्या काय म्हणूया आत्मप्रकाशाचा जो आभास प्रतिबिंब, त्याला वेगवेगळे शब्द आहेत, तो कुटस्थ चैतन्यामध्ये विलीन होतो म्हणून सुखाचा अनुभव येतो. कशाच्या निमित्ताने? विषयाच्या निमित्ताने. आपला प्रसिद्ध श्लोक आहे पंचदशीतला, माझा आवडता, विषयेषु अभिलब्धेषु तत् इच्छो परमे सती अंतर्मुख मनोवृत्तौ आनंद प्रतिबिंबते. पंचदशी म्हणते अंतर्मुख मनोवृत्तो, अंतर्मुख व्हावी लागते मात्र ती. आणि त्या जीवाला त्याच्या त्या पुण्यकर्माचं फल द्यायचं असल्यामुळे मागच्या श्लोकात एक वाक्य येऊन गेलं, आपण बोललो होतो सोमवारी मागच्या, प्रयत्न न करता असं वाक्य आहे त्याच्यामध्ये, कारण प्रारब्धाने ते फळ देणारच आहे. जसं पापाचं फळ दुःख प्रारब्ध आणून ठेवतच, असं पुण्याचं फळ सुख ते आणून ठेवणारच आहे. आणि ते द्यायचं असल्यामुळे काय होतं, पुण्य वृत्ती अंतर्मुख होते आणि ते अंतर्मुख झाल्यामुळे सुखाचा अनुभव येतो. पण भ्रांतासी कामू विषयावरी, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. आपला आत्ताचा विषय हा सुरू आहे की ते त्याच्या अधीन कसं आहे, तर केवळ पुण्य कर्म भोग कालीच हा अनुभव येतो, कारण तेव्हाच वृत्ती अंतर्मुख होते. आपला विषय काय सुरू आहे की हा पुण्यकर्माचं कार्य कसं आहे किंवा त्या पुण्यकर्माचं जी फल आहे त्याच्या अधीन तो कसा आहे आनंदमय कोश. त्या पुण्यकर्म फलभोगकाली तो अनुभव तेवढ्यापुरती येतो, तो फार काही क्षण सुद्धा टिकत नाही, हा विचार आपला सोमवारी झाला, किंवा सुषुप्तीकालीच येतो. याचा अर्थ दुसऱ्या भाषेमध्ये आनंदमय कोशामध्ये बदल होतात. एक क्षणभर आनंद, चहाचा पहिला घोट झाला विचार करून आपला, दुसऱ्या घोटापासून आपल्या साध्या भाषेत बोंबल, आनंद बोंबलला, कारण मुळात पंचदशीचा तो श्लोक आपल्याला जे सांगतो इतकी मार्मिकता आहे त्याच्यामध्ये की तो जो सुखाचा अनुभव येतो तो इच्छा किंवा कामना याच्या पूर्ततेचा नाहीच आहे, तो कामना संपल्याचा आनंद आहे. कामना पूर्ती अशक्यच आहे,
शक्य काय आहे कामना संपवणे? पण कामना संपलेली ती जी अवस्था आहे ती क्षणभरच टिकते की दुसऱ्या क्षणी दुसरी कामना अंतःकरणात तयारच, आणि दुसरी कशाला, अशा हजारो, त्यातलीच एखादी, म्हणून मग दुसऱ्या घोटापासून तो आनंद मावळत. म्हणजेच त्या आनंदमय कोशामध्ये काय होतात, बदल होतात. बदल होतात याचाच अर्थ ते तो आनंदमय कोश काय आहे, विकारी ठरतो. व्यभिचारी शब्द आपण मगाशी शिकलो. आणि एवढंच नव्हे तर तो त्या पुण्यकर्म फल समुदायावर अवलंबून आहे, आणि याचाच अर्थ आनंदमय कोश काय आहे, परतंत्र आहे. परतंत्र आहे आणि म्हणून तो परत, हे सगळं असल्यामुळे तो निर्विकार, निर्विशेष आणि सर्वात महत्वाचं स्वतंत्र सच्चिदानंद ब्रह्म कसं असेल विचार करा. कारण आनंद म्हटलं की काय, स्वतंत्र, सुख परतंत्र, फरकच आहे सुख आणि आनंदामध्ये. हाच तर फरक आहे, कारण सुख सविशेष आहे, सविषय आहे, आनंद निर्विशेष आहे, निर्विषय आहे. सुख परतंत्र आहे, आनंद स्वतंत्र आहे. सुखाचा वीट येतो, आनंद अवीट आहे, इत्यादी. आणि म्हणून तर समर्थ म्हणतात करुणाष्टकांमध्ये काय, विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुजवीण रघुनाथा वोखटे सर्व काही. तुजवीण रघुनाथा वोखटे सर्व काही, कोण रघुनाथ, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा. त्याला सोडून वोखटे सर्व काही, कारण ते विषय जनित आहे. आणि विषय जनित सुखे आत्ताच्या भाषेत आनंदमय कोश, आणि सौख्य म्हणजे आत्मा, ब्रह्म, आनंद. आणि म्हणून समर्थ म्हणतायत विषय जनित सुखे सौख्य होणार. विषयाच्या जर मागे लागले तुम्ही, विषयानंदाच्या मागे धावत राहिले आयुष्यभर, सौख्य होणार नाही. कारण आपण, आणि हे काही समर्थाने सांगण्याची गरज आहे का खरं, आपल्याला विचार करावा, आपलं अर्ध आयुष्य त्याच्यात असतं गेलं. सुखाच्या मागेच धावतो आहोत की नाही आपण सगळेजण, एक तरी अपवाद आहे का त्याला. सुखाचे विषय वेगळे असतील, माध्यमं वेगळे असतील, मिळवण्याचे मार्ग वेगळे असतील, पण अखंड धडपड संपूर्ण जगाची सुखासाठीच तर सुरू आहे. मनुष्य तर प्राण्यांची सुद्धा, पण त्यांना नाही तेवढी बुद्धी भगवंतानी दिलेली. मला दिली असून जर मला हे कळत नसेल तर रामकृष्ण आहे. म्हणून तर एवढा वैराग्याचा जो आग्रह आहे ना परमार्थामध्ये, त्याच्यासाठी. मग ते त्रिविध तापे पोळला वगैरे सगळं वर्णन त्यासाठीच करण्यात येतं. कारण शिष्य नसावा गर्भश्रीमंत, मग समर्थ जे म्हणतात दासबोधामध्ये काय, कारण खूपच गर्भश्रीमंत असेल, सगळी सुख उभी असतील हात जोडून, प्रवृत्तीच होणार नाही परमार्थाकडे, या दृष्टीने म्हणतात. बरं, माऊली 12व्या अध्यायात म्हणते काय, तैसे भोगा आतुनी निगता चित्त मज माझी रिगता हळूहळू पांडु सुता मीची होईल. 12वा अध्याय फार सुंदर होईल. तैसा भोगा आतुनी निगता, काय माऊलींचे शब्द आहे की जर चित्त अभ्यासाने हळूहळू, माऊली हे पण सांगते त्याच्यामध्ये, हळूहळू एका रात्रीत हे होणार नाही, माऊलींना सुद्धा मान्य आहे. तर अभ्यासाने माझं चित्त जर हळूहळू मंदगती भोगातून निघालं, आणि मग भोगातून निघता चित्त मज माझी रिगता, माझ्यात जर ते प्रवेश करत झालं तर अर्जुना ते मद्रूपच होईल, मीची होईल, म्हणजे काय, भगवंताची प्राप्ती, ब्रह्मानंद. पण कधी, भोगा आतून निघता. आणि त्याच्यासाठी अभ्यास, अभ्यास योगाचं वर्णन करणारी ओवी आहे, अभ्यास योगे मिळ, जशी नंतर ओवी येते त्या पुढे अध्यायामध्ये, की या अभ्यास योगाने तू मला येऊन मिळ, मद्रूप हो. कारण का, आनंदाचा कंद हरी, हा आनंदाचा कंद, आनंदासाठी सुरू आहे ना सगळं.
पण हे लक्षात राहत नाही, आणि म्हणून परमपूज्य काका जी मांडणी करतात, छान सांगतात की आपल्याला सुखी व्हायचं नाही आहे, आपल्याला सुखरूप व्हायचं आहे. कारण जो सुखी होतो त्याला दुःखी व्हावंच लागतं, हा नियम. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे, कारण अखंड त्या वृत्तीवर जर मी अवलंबून राहिलो तर ती वृत्तीच बेभरवशाची आहे. ती वृत्ती अनित्य आहे, ती विकारी आहे, ती बदलणारी आहे. त्याच्यासाठी आपण सगळं शिकतोय. पण काय होतं, हा पोषांचा विचार, निराशाचा विचार म्हणूया, जसं असं जवळ येतो ना तसं तसं अधिक कठीण होऊन जातं. म्हणजे अगदी आपण जसं म्हणतो ना की आता अगदी खूप दूरनं सुरुवात करूया, माझा देश, माझं गाव, माझं घर, नातेवाईक, संपत्ती, इथपर्यंत सगळं ठीक असतं, कारण ते कितीही नाही म्हटलं तरी ते थोडंसं माझं या गटात मोडतं. पण माझा देह, आता गंमत असती आहे, तो माझा देह हेच कळत नाही, कारण देह म्हणजे मी ना. पण माझा देह म्हटलं की त्याच्या त्या शब्दातच आलं की देह म्हणजे मी नाही, म्हणूनच तर माझा देह म्हणतो मी, जसं माझं घर, माझी गाडी, तसं. पण जसं देहापाशी आलं की मी देह नाही म्हटलं की कसं कठीण होतं. आता इथे तर स्थूल देह सुद्धा आपण मागे टाकलेला आहे, आपण सूक्ष्म देहाचा विचार सुरू आहे, पाच कोशांचा विचार सुरू आहे, आणि या पाच कोशातला शेवटचा कोश आहे आनंदमय कोश, आणि तो मी नाही म्हणजे विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, आणि हे साधल्याशिवाय ब्रह्मानंदाचा अधिकार नाही. म्हणून तर माऊली काय म्हणते, ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे सभाग्य जेणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. ते हे विषय वैराग्य, विषय वैराग्य आल्याशिवाय आत्मलाभाचं सौभाग्य लाभणारच नाही, कारण अखंड माझी वृत्ती बहिर्मुखच राहणार आहे, आणि कधीतरी ती विषय काळी फलभोगकाली अंतर्मुख कधी काळी झाली तर, आणि झाली तरी किती पुन्हा क्षणभर, हे सगळं आपण जे बोललो ते. ह्याच्यातून सुटका कधी व्हायची, ते हे विषय वैराग्य. आणि हे कशासाठी करायचं हे महत्वाचं आहे, आत्मलाभाचे सौभाग्य असं जेव्हा आपण करू तेव्हा ब्रह्मानंदा योग्य होती जीव, माऊली म्हणते, तेव्हा कुठे तुम्हाला अधिकार प्राप्त होतो पाहिजे. म्हणून तर सुरुवात कशानी आहे, सुरुवातच विवेक वैराग्याने. आपल्याकडे अजून 5 मिनिटात पुढचा श्लोक घेऊ शकतो आपण, श्लोक क्रमांक 212, आणि हाच विषय पुढच्या श्लोकामध्ये सुरू ठेवतायत की पंचानामपि कोशानाम निषेधे युक्तितः श्रुतेः तन्निषेधावधी साक्षी बोधरूपो वशिष्यते. 212. पंचानाम अपि कोशानाम निषेधे युक्तितः श्रुतेः. आता आचार्य या 212 मध्ये काय करतायत, की झालं आता आनंदमय कोशाचं वर्णन झालं, लक्षणं झाली, सगळं सांगून झालं, आता या पाचही कोशांचा जो विषय आहे त्याची सांगता करतात आहेत, की सगळ्या कोशांचं वर्णन, लक्षणं झाली, आणि ते तो कोश म्हणजे मी नव्हे हे सगळं सांगून झालं. आता एक सार रूपाने बोलतात आहे 212 क्रमांकाच्या श्लोकात आचार्य, की आत्मावरण करणाऱ्या अन्नमयादी, असं कंसात दिलेलं आहे, म्हणजे आत्म्यावर आवरण घालणारे हे जे अन्नमयादी पाच कोश यांचा आपण विचार केला, हे पाचही कोशांचा पंचानाम अपि कोशानाम निषेधे युक्तितः श्रुतेः, म्हणजे श्रुतीने, म्हणजे पूर्वोक्त म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे, आणि युक्तीने, युक्ती कोणती, जे आपण आता तासभर झाले बोलतो आहोत ती युक्ती, हे अनात्मा कल्पित आहेत असा निषेध केला असता त्या कल्पितांचा निषेध करणारा अधिष्ठानभूत स्वयंप्रकाश ज्ञानस्वरूप चैतन्यात्मा अवध्य रूप उर्वरित राहतो. यातले हे शब्द फार महत्वाचे हा, तन्निषेधावधी साक्षी, आणि सगळ्यात महत्वाचं बोधरूपो वशिष्यते. विषय काय आहे या श्लोकामध्ये, की पंचकोशांचा निषेध, आणि निषेध याचा अर्थ मी पाच कोशांचा निषेध करतो असं मी म्हंटल, झालं का काम, किती स्पष्ट करतो. ज्या गोष्टीचा आपण निषेध करतो त्याची आसक्ती असते का आपल्याला,
म्हणायचं मी निषेध करतो आणि इकडे आसक्ती ठेवायची, त्यामुळे निषेध याचा अर्थ निराश असा होतो. आणि तो ब्रह्मात्मिक ज्ञानाला, ब्रह्मात्मिक ज्ञान होण्याला कसा उपयोगी पडतो हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून मी म्हणालो की हा जो बोधरूप अवशिष्यते हा अत्यंत, दोन महत्त्वाचे शब्द या श्लोकातले हेच आहेत विचार केला, कारण बाकी विचार करून या श्लोकात आपला झालेलाच आहे. काय आहे अवशिष्यते? सुरुवात काय केली होती आपण, छान उपक्रम उपसंहाराचे एक वाक्यात होते, काय? जैसे किडाळाचा दोष जाय तरी पंधरे तेजी होय, बस तेच सांगतात आहे तिथे. अवशिष्यते, तो किडाळ एकदा निघाला अनात्म या पाचही कोशांचा, या जड अनात्म परिच्छिन्न विकारी सगळी लक्षणं जी काय आपण शिकलो आता त्या पाचही कोशांची, जड म्हणजे अचेतन, कारण ते पाहिलं आपण अविद्या कार्य कसं आहे, पाचही कोश प्रकृतीपासून झालेले आहेत, जड आहेत, अचेतन आहेत, विकारी आहे म्हणजे त्याच्यात बदल होतात, परिच्छिन्न आहेत, कधी कधी भासतात कधी भासत नाहीत, इत्यादी इत्यादी. हे सर्व किडाळ जेव्हा जातं, जीवा ब्रह्मत्व आहे. आणि म्हणून इथे आचार्यांनी शब्द वापरला आहे अवशिष्यते, काहीच करावं लागत नाही हो, कारण ते नित्य प्राप्तच आहे, मला नित्य प्राप्तच आहे. त्याच्या प्राप्तीसाठी जे मागच्याला बोलण्यात आलं होतं, काय आत्मा काय नाही आहे, उत्पाद्य नाही, संस्कार्य नाही, विकार्य नाही, इत्यादी इत्यादी, तो कुठून आणावा लागत नाही, निर्माण करावा लागत नाही, काही दुरुस्त एखाद्या गोष्टी दुरुस्ती करून आत्मा तयार झाला असं होत नाही, अखंड आहे, आहे आणि आहे. आणि दुसरा महत्त्वाचा शब्द आलेला आहे बोधरूप स्वयंप्रकाश, कारण हाच महत्त्वाचा विषय या श्लोकाचा आहे. कारण हे सर्व पंचकोश ज्याला कळतात तो पुन्हा वेगळा राहतोय ना, म्हणून आनंदमय कोशाचे जे गुण ज्याला कळतात असा विषय विचार आपण मगाशी केला. हे गुण कळतात आहेत, विज्ञानमय कोश कळतो, मनोमय कोश कळतो, आनंदमय कोश कळतो, प्राणमय सगळं कळतं. हे कळतं कळणं 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 कळणं, पुन्हा मागच्याला बोलणं झालं, प्रतिबोध विदितम मतम अमृतत्व ही विंदते. हे ज्याला कळतं तो अजून शिल्लकच आहे, आणि त्याचं वर्णन या श्लोकामध्ये आचार्य करतात आहे. आणि बोधरूप हा शब्द महत्त्वाचा त्याच्यासाठी आहे की आता हे जे जसे कोश मला कळतात त्या पद्धतीने हा नाही कळत, नाही तर पुन्हा तो वेगळा राहिला असता, तिथे पुन्हा त्रिपुटी राहिली असती, तिथे त्रिपुटी नाही हे सांगण्यासाठी तो स्वयंप्रकाश आहे, ते स्वसंवेद्य आहे. आता तिथे फक्त त्याच्याशी एक रूपत्व बाकी काय, आणि म्हणून तो ज्या क्षणी कळतो त्या क्षणी तो कळला हे सांगायला सुद्धा कोणी उरत नाही, असा या श्लोकाचा आशय. आणि म्हणून आचार्यांनी सगळी पंचकोशाची मांडणी केली, कशासाठी त्याची लक्षणं ओळखायची, त्याच्या अभिव्यक्ती आपल्या रोजच्या जीवनात व्हायला लागल्या की सावध व्हायचं, हा साक्षीभाव सांभाळायचा, तर या सगळ्या ज्ञानाचा उपयोग झाला असं आपल्याला म्हणता येईल. असा सगळा असा हा उपयोग आपल्या सर्वांना करता यावा अशी सदिच्छा आपण सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करू, आणि याचं चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद मंगेश दादा, मला पुन्हा एकदा नमस्कार. कोणाला प्रश्न असल्यास म्यूट करून विचारा. मंगेश जी, मला एक प्रश्न असा आला की सात्विकता हे आहे ना, हा एक टप्पा आहे का मुक्तीमधला? म्हणजे मुक्त माणूस सात्विकच असतो किंवा सात्विक असल्याशिवाय तुम्ही मुक्त होऊ शकत नाही, असा एक टप्पा आहे का? होय, म्हणून तर सत्वगुणाचा इतका आग्रह आहे. पण
सत्वात संजायते ज्ञानम पहुती तर सांगते, ज्ञानाचा उदयच त्याच्यातून आहे. ठीक आहे, त्याचे वर्णन पुढे सोन्याची बेडी करण्यात असं येतं की ती पण बेडीच आहे शेवटी. आणि कुठल्या दृष्टीने आहे याचा विचार मागच्या सोमवारी झाला खरं, कारण त्याचा एक आनंद असतो आणि त्या आनंदात अडकून बसला मनुष्य तो त्याला बेडीचं स्वरूप येतं. अन्यथा सत्वगुण हवाच आहे, प्रश्नच नाही. आणि या दृष्टीने त्याला टप्पा म्हटलं तर हरकत नाही. मग प्रत्येक मुक्त जो आपण म्हणतो जीवनमुक्ती, तो माणूस सात्विकच असतो का? सगळं चांगलंच करतो का तो? अर्थातच सत्वगुणाशिवाय ज्ञान होत नाही हे जे एकदा आपण बोललो, आणि पुन्हा एक लक्षात घ्यायचं की तीन गुण नष्ट होणार नाही आहेत. एखादा मनुष्य सत्वगुणी आहे म्हणजे काय, त्याच्या जो रजोगुण नाही तमोगुण नाही असा अर्थ होत नाही. तमोगुण नसेल तर त्याला झोपच लागणार नाही, रजोगुण नसेल तर तो कार्यच करू शकणार नाही इत्यादी. पण एखादा मनुष्य सत्वगुणी आहे म्हणजे त्याचा बहुतांश वेळेला सत्वगुण वर राहतो, प्रधान जो आहे तो त्याचा सत्वगुण आहे, त्यामुळे त्याचे आचार विचार हे सर्व सत्वगुणाचे असतात असा त्याचा अर्थ. आणि आपल्या ज्या गोष्टी आहेत की वाल्याचा वाल्मिकी झाला वगैरे, आधीच खूप पाप कर्म केलं होतं, पण एकदा त्याची जाणीव झाल्यावर त्या गोष्टींचा अर्थ पण असाच आहे का? मग सात्विक झाले ते लोक असं? अर्थातच खरा पश्चाताप झाला असेल, पुन्हा भगवद्गीता अपिचेत सुदुराचार माम भजते अनन्य भा, खरा पश्चाताप जर झाला तर वाल्याचा वाल्मिकी सुद्धा होऊ शकतो असं आमची संस्कृती सांगते. ओके थँक्यू. ज्या दृढ निश्चयाने त्यांनी पाप केली तितक्याच दृढ निश्चयाने त्यांनी पुण्य संचय पण केला. आणि माझ्याकडे तो दृढ निश्चय नसतो म्हणून तर मी वाल्यानं ही गोष्ट खरी, पण मी वाल्मिकी सुद्धा होऊ शकत नाही. त्याच्याकडे जो निश्चय आहे तो माझ्याकडे नाही आहे. आपल्याला माहिती आहे कथा सगळी, मुंग्यांचं वारूळ सुद्धा चढलं पण त्याला देहभान नव्हतं इतका तो त्या सद्गुरूंनी दिलेल्या नामामध्ये. आणि मी अजूनही एवढे 20-25 वर्ष झाले तरी सद्गुरूंजवळ जाऊन सांगत असतो की मी नामस्मरण का करू शकत नाही, यस दृढ निश्चय नाही. आणि हा जो दृढ निश्चय आहे ना तो सत्वगुणातून येतो, कारण सत्वगुणाचं एक देणं आहे आपल्याला, त्याला सातत्य असं म्हणतात. सातत्य, प्रयत्नांचं सातत्य, साधनेचं सातत्य, आपण जे श्रवण करतो जो अभ्यास करतो ते कळणं समजणं सत्वगुणाचं देणं आहे, ते लक्षात राहणं सत्वगुणाचं देणं आहे, ते वेळेवर वापरता येणं सत्वगुणाचं देणं आहे. म्हणून तेवढा सत्वगुणाचा आग्रह आहे, साधन आहे ते फार मोठ. नमस्ते. आनंदमय कोश म्हणजेच कारण देह का? झालं ना सोमवार बोलून आपलं नाही झालं का? सुषुप्तीमध्ये सुषुप्तीत कारण देहच, आणि त्याच्यामुळे होय उत्तर त्याचं थोडक्यात द्यायचं झालं तर होय. नमस्कार मंगेश दादा. नमस्कार. मग अशी तुम्ही म्हणलात की आपल्या चिदाभास जो असतो ते त्याचं प्रतिबिंब विलीन होतं, त्यामुळे आपल्याला, पण ते सुषुप्तीत समजू शकते, कारण की तुम्ही जसं एक्सप्लेन केलं की अंतःकरण तिथे लीन पावलेलं असतं, त्यामुळे तो आनंद अनुभव येतो. पण जागृतीत म्हणजे आपला जो दैनंदिन ह्याच्यात जो आपण आनंद भोगतो, तिथे हे लागू पडतं का? नाही लागू पडत ना? तिथे थोडस माझं कन्फ्युजन झालं, तुम्ही जे मग अशी सांगितलं त्याच्यात थोडं क्लिअर करून घ्यायचं. तिथे सुद्धा लागू पडतो हेच आपण आनंदमय कोशाच्या व्याख्येमध्ये शिकलो. फक्त होतं काय की ते इतकं क्षणकाल किंवा अगदी फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड सुद्धा म्हणता येईल, क्षणाचा काही काळ असं सुद्धा
ती वृत्ती अंतर्मुख होते, कारण चित्तामध्ये इतके विषय, इतक्या कामना ठासून भरलेल्या असतात आपल्या, की ते आता तू कम्प्युटरमधली आहेस म्हणून तुला सांगतो, सिंगल सीपीयू मशीन जरी असलं तरी इट फील्स लाईक इट इज डुईंग मल्टी प्रोसेसिंग, बट इट इज ॲक्च्युली डुईंग मल्टी टास्किंग. यू अंडरस्टँड राईट द डिफरन्स बिटवीन मल्टी टास्किंग अँड मल्टी प्रोसेसिंग? बट इट गिव्ज अ परसेप्शन दॅट इट इज मल्टी प्रोसेसिंग. दॅट इज एक्झॅक्टली वॉट इज हॅपनिंग विथ दिस सिंगल सीपीयू मशीन. खरं आपलं सिंगल सीपीयू मशीन आहे बरं, देवाची फार मोठे उपकार आपल्यावर, पण इतक्या एका पाठोपाठ एक त्या उत्पन्नच होत असतात. एक झाले की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, नवे एका वेळेला 100 असेल माहिती नाही, म्हणजे एका वेळेला पुन्हा बोलायची भाषा मी जसं एका वेळेला एकच विषय अंतःकरणात राहतो असं शास्त्र सांगतं, त्या दृष्टीने मी सिंगल सीपीयू म्हणतो. तर होते, तीच प्रक्रिया होते प्रश्नाचं उत्तर, पण ती इतकी अल्पकाळ असते की ती पकडता सुद्धा येत नाही बऱ्याच वेळेला आपल्याला, ती पकडता सुद्धा येत नाही आणि लगेच दुसरं तयारच आहे आपल्या. आणि म्हणून तर अंतिम जे गंतव्य स्थान आहे आपलं, कठोपनिषद सांगतं आपल्याला की यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येस्य हृदिश्रिता आणि अथ मर्त्यो अमृतो भवती अत्र ब्रह्म समश्नुते, त्याच्याशिवाय नाहीच, माझ्या हृदयाच्या आश्रयाला आलेले सर्व काम यदा सर्वे प्रमुच्यन्ते. कारण एकदा सांगून, एकदा सांगितल्यासमोर की विषय जनित सुखे सौख्य होणार नाही हे एकदा कळल्यानंतर ज्याला खरी ओढ लागली आहे ना आत्मज्ञानाची, त्या आनंदाची, त्या स्वतंत्रतेची, तो हे पारतंत्र्य नाकारतोच, पराधीनता तो नाकार, नाकारल्याशिवाय तुम्ही स्वातंत्र्याकडे जाणार कसे? त्यामुळे थोडक्यामध्ये प्रश्नाचं उत्तर तुझ्या की हो, तीच प्रक्रिया होते, तीच आनंदमय कोशाची व्याख्या पण आपल्याला दिली आहे की जागृती स्वप्नामध्ये तसं होतं आणि सुषुप्तीमध्ये प्रतिकूल प्रवृत्ती ज्या म्हटलेल्या आहेत, ज्या लीन होतात, प्रतिकूल प्रवृत्ती नाही वृत्ती, त्याच्यामुळे तो नकारात्मक आनंद जो मी म्हणून तिथेही जाऊन आत्मस्वरूपालाच टेकते. तो विचार झाला आपला ब्रह्मभाव साचू करा वगैरे न येता स्वप्न जागर, ती उभी झाली मागच्याला विचार करू. थँक्यू दादा, धन्यवाद. एवढं एक मी विचार, आनंद रूपता आणि आनंदमयता ह्याच्यातला फरक समजून घेत होतो, आणि आनंदाचे डोहे आनंद तरंग ह्याच्यात जी आनंद रूपता आहे, आणि इथे तुम्ही इथे व्याख्या आली आहे की आनंद रूप आत्म्याचं प्रतिबिंबाने युक्त अविद्या परिणाम रूपी वृत्ती ह्याला आनंदमयता म्हणली आहे. करेक्ट, म्हणजे केवढी त्याच्यात केवढा फरक आहे खरं, म्हणजे कन्फ्युजन पुसतं की आनंद तरंगाला आपण आनंदमयता म्हणू शकतो. आणि तेच ना, कारण आता आपण इतक्या जवळ आलेलो आहे, आता इतक्या जवळ आलेलो आहे, हा शेवटचा कोश ना, शेवटचा आवरण आहे, म्हणून तर आनंदाने आनंद प्रचुरता आहे तिथे, आनंदमयच आहे तो, प्रश्नच नाही, नावच त्याचा आनंदमय आहे, पण तरीही त्रिपुटी आहे, वृत्ती आहे. त्यामुळे आनंद रूपता म्हणजे केवळ आनंद, एक रूपता तिथे, एक रूप, आणि तेच आपण आता शेवटच्या श्लोकात जे शिकलो, बोध रूप अवशिष्यते, फक्त केवळ आनंद, सत चित आनंद. मंगेश दादा, तुम्ही म्हटलात ना की जे जे कार्य असतं ते अनात्म असतं, आणि पण म्हणजे मला शंका आहे की जे जे कारण असतं ते पण अनात्म आहे नाही असं म्हणू शकतो का? असं नाही म्हणू शकत, कारण असं जर म्हटलं असा सिद्धांतच नाही मुळात. तर जगताचं कारण काय? नाही प्रकृती आहे म्हणतो ते नाही तसं नाही, ते उपादान कारण या दृष्टीने तुम्ही म्हणताय, पण ईश्वराला काय म्हणतात? अभिन्नोन्मित्त उपादान कारण. ठीक आहे, ईश्वरही माईक ठरतो शेवटी अंतिमता, म्हणूनच म्हणूनच पण म्हणून म्हणलं की आता त्याला कारण म्हणायचं का प्रश्न आहे, कारण कसं आहे की परिणामवाद आपण स्वीकारतच नाही उत्तर मीमांसेमध्ये, आपला विकल्पवाद आहे. पण आता दुसऱ्या भाषेत बोलू थोडस,
सर्प हा विवर्त आहे रज्जूवरचा मान्य, पण एका दृष्टीने विचार केला तर रज्जू कारण आहे की नाही सर्पाला? रज्जूच नसते तर सर्प दिसला असता का, इज द क्वेश्चन. हो हो का नाही? नाही म्हणजे हो म्हणजे पटलं तुम्ही काय म्हणता ते असं अशाच हो ह्या पण दृष्टीने कारण, कारण म्हणजे परिणाम, परिणामाचं कारण नव्हे. जसं दुधा दह्याचं कारण दूध आहे तसं नव्हे, त्याला परिणामवाद म्हणतात बरोबर, हो. विवर्तवादाच्या दृष्टीने कारण. सर्पासाठी रज्जू जेवढी कारण आहे तेवढी, शेवटी सर्प अध्यासच आहे, आभासच आहे, भ्रमच आहे. पण तोही दुसरा सिद्धांत आहे, अध्यासाला अधिष्ठानाशिवाय स्वतंत्र सत्ता नाही. ज्या अर्थी अध्यास होतोय, ज्या अर्थी भ्रम होतोय, ज्या अर्थी जगताचा विवर्त दिसतोय, अनुभवाला येतोय, त्या अर्थी अधिष्ठान असलंच पाहिजे. नाही अध्यासवादात हे म्हणताय हे बरोबर आहे पण खर तर ब्रह्म काहीच करत नसतं आणि काहीच हे नसतं तर मग कसं काय ते कारण सुद्धा होणार नाही असत. तेच तर गंमत आहे, मगाशी मी उल्लेख करून सोडून दिला तो विषय. आता तुम्ही अजातवादाबद्दल बोलत आहात, तो विषय वेगळा. आपण आता जगाची निर्मिती झालेली आहे ठीक गृहित धरून बोलणं चाललंय, राईट? बरोबर ओके ओके अध्या रूपाची म्हणजे भाषा आहे, अध्या रूपाची. अदरवाइज ते कारण पण नाहीये म्हणजे म्हणून म्हटलं की कारण पण नाही ते, कारण तिथे द्वैत सिद्ध होत नाही ना. मग कारण, कारण म्हटलं की पुन्हा द्वैत आलं, कारण कोण कारण, कशाचं कारण, विना कारण. विनाकारण आहे तिथे द्वैत सिद्धच होत नाही, म्हणून अंतिम अजातवाद आहे. पण तो अनुभवाचा विषय. नमस्कार. थांबायचो. दादा तुम्हाला नमस्कार, दंडवत. एक महाकारण देह आणि आनंदमय देह हे दोघांना हे सगळ्यात जास्त जवळ ब्रह्मवस्तूच्या सगळ्यात जास्त जवळ आहेत असं वाटतं. तर कारण देहापेक्षा आनंदमय कोशाला महाकारण देह जास्त जवळचा म्हणजे साम्य आहे असं वाटलं मला. दोन्ही वृत्तीच आहेत. महाकारण देह म्हणजे आनंदमय कोश जास्त असं तुला वाटतं, कारण देह असं तुझं म्हणतो. आता कसं आहे की काही सिस्टीम प्रमाणे ज्याला म्हणतात, महाकारण देह मानलेलाच नाही बरोबर. त्याच्यानंतर काही साधना पद्धतीमध्ये महाकारण देहाचा अनुभव येत नाही, दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, महाकारण देहाची व्याख्या काय आहे? केवळ त्या एका वृत्तीला धरून असलेलं अंतःकरणाची ती काय म्हणूया, स्थिती म्हणूया आता त्याला बरोबर. सहा अहम सोहम, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही आता वृत्तीमध्ये, त्याला म्हणतात महाकारण देह. मग आता तो जवळ आहे का आत्मस्वरूपाच्या? अर्थातच, कारण तो आता इतका जवळ आहे की त्याच्यानंतर आता दुसरं काही नाही, तेच फक्त आता. कारण सहा अहम मधला अहमच गळ्याचा राहिलास, है ना, ज्ञानेश्वरीतले सोहम तेही अस्तावले. या दृष्टीने महाकारण देह सुद्धा त्याच्या जवळ आहे म्हणू शकतो. तिथे त्याच्या त्या जवळिकेमुळे मिळणारा आनंदाचा सुद्धा अनुभव असतो, तोही असतो. पण हे जागृतावस्थेत घडणारी गोष्ट आहे. आणि कारणदेह आपण बघितला की सुषुप्तीचा भाग आहे, सुषुप्तीकाली घडणारी गोष्ट. म्हणजे महाकारण देहाची ती वृत्ती झोप निद्रावस्थेत नसते ती असते असं. बरोबर बरोबर. कारण महाकारण देह ज्ञानयुक्त म्हटल्या जाऊ शकतो एका एका मर्यादेमध्ये. तर इथे पूर्ण काय म्हणतात त्याला, घन अज्ञानच म्हटलेलं ना, कारण अज्ञानासह ती लीन पावलेली असते. धन्यवाद. बोलू का दादा? हो बोल. जागृतीत पण आनंदमय कोशाची अनुभव आहेस ना जागृतीत म्हणजे कधी जेव्हा. हा तेच हो, म्हणजे इथल्या व्याख्येप्रमाणे हो. हा आता जे हा बरोबर, आनंदमय कोश, जागृती, स्वप्न, सुषुप्ती तीनही अवस्थांमध्ये तिन्ही अवस्थांमध्ये अनुभवाला येतो. हा, हा आणि
विचार केला तर आपण असं म्हणू शकतो की सुषुप्तीमध्ये दीर्घकाल येतो, झोप जेवढा वेळ असतो तेवढ्या, हां तेवढा वेळ जागृती स्वप्नात तो टिकत नाही. म्हणजे खरं तो टिकला असता तर माऊलींनी जशी उभी केली तशी अजून उभी हाँ करता आली यस असती. हां त्याला ब्रह्म भाव साचू करा ब्रह्मानुभव म्हटलं असतं. खरं आहे. अगदी थांबू आता वेळ झाली आपली. मी शेवटचा श्लोक घेतो पण थांब. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट ने उनिलया संमोह जो वाढला अज्ञानांध जनासी मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.